तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता बुद्धी वापरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती केल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होईल या हेतूने पुसेगावमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या 76व्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेल्या राज्यस्तरीय सेवागिरी कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असून या प्रदर्शनात सुरू असलेला कृषी जागर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतोय. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त मंडळाचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या कृषी प्रदर्शनामुळे लाखो शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून या प्रदर्शनाला देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ आणि कृषी विभागाचं सहकार्य लाभलंय. या प्रदर्शनात 250 अधिक स्टॉलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसाठी नवनवीन अवजारांचा खजिना, प्रगतशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल, आकर्षक फुलझाडे, फळे, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळतात. 5 दिवसांच्या या प्रदर्शनामुळे लाखो शेतकऱ्यांपर्यंत शेतीबाबतचं आधुनिक तंत्रज्ञान पोहोचतंय. प्रदर्शनाची व्याप्ती आणि प्रतिसाद पाहून हे प्रदर्शन निरंतर सुरू ठेवावं अशी इच्छा स्टॉल धारकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान वेगळी वाट निवडणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. बेळगाव जिल्ह्यातील हिंदकेसरी गजेंद्र रेडा या कृषी प्रदर्शनाचं आकर्षण ठरलंय. बंगसुळी गावच्या विलास गणपती नाईक यांचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा हा वजनाने 1.5 टन असून आतापर्यंत या रेड्याला 1.5 कोटी रुपयांची मागणी आली आहे. सेवागिरी कृषी प्रदर्शनाला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय.